आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचं लादेनवरील वक्तव्य व्हायरल होत आहे. मुंब्रामधील महिला मेळाव्यातलं त्यांचं वक्तव्य व्हायरल होत आहे. व्हायरल वक्तव्यावर ऋता आव्हाड यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. तुम्हाला माहितीये हल्लीची पिढी वाचन अजिबात नाही करत. मग मी त्यांना सांगत होते की तुम्हाला तुमचं जे मोबाईलचं जे फेटिश आहे, जे मोबाईलचं जे तुम्हाला वेड लागलंय ते जर बाजूला करायचं असेल तर तुम्ही वाचा, लोकांना वाचा, त्यांचं चरित्र वाचा. आणि ह्याच्या आधी मी एपीजे अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर त्यांना वाचायला सांगितलं होतं. म्हटलं की एक नावाड्याचा मुलगा असून त्यांनी इस्रोच्या अध्यक्ष होण्यापर्यंत जी मजल मारली ती अमेझिंग आहे आयुष्यात. नंतर मी म्हटलं की दुसरीही आयुष्याला बाजू असते, जसं की ओसामा बिन लादेन, तो का टेररिस्ट झाला? जन्मता कोणी चांगलं किंवा वाईट नसतं, पण त्याचा अंत खूप वाईट झाला.